असं आहे की मी मागे एकदा बोललो होतो की ही यांची फक्त जी आवळलेली वज्रमुठ आहे आता यांच्याच मुठी एकमेकावर ते आवळ्याशिवाय राहणार नाही असं चित्र राज्यात दिसते. एकतर मला वाटतं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भातला जर मुद्दा जर विचारात घेतला तर आजही काँग्रेसवाल्यांकडून सातत्यानं त्यांचा अपमान होतोय आणि त्याच काँग्रेसच्या नेत्यांना राहुल गांधींना माफी मागायला लावण्याचं धाडस सुद्धा शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंच्या मध्ये नाहीये. वट मातुश्रीवर त्यांना येण्यासाठी पायघड्या घातल्या जातात. म्हणजे वैचारिक किती दिवाळखोरी आपली असली पाहिजे हा खरं त्यांच्या बाबतीमध्ये जर उल्लेख झाला म्हणजे तुम्ही खरं त्यांच्या आता रिमोट कंट्रोल उद्धवजींची आता सिनो रोखला बसलेले आहेत आणि आता स्वतःची वैचारिक तर काय दिवाळखोरी समोर येतेच आहे. मला वाटतं हिंदुत्वाचा विचारही सोडला त्यांनी आता आणि मला वाटतं त्यांना स्वतःच मतही राहिलं नाही अशा पद्धतीचं चित्र दिसतंय. त्यामुळे वज्रमुठी वगैरे या फक्त मला वाटतं सत्ता गेल्याच्या वैफल्यातून ही मूठ आवळली जाते पण या मूठ कधी सुटतील याचं त्या आवळणाऱ्या लोकांना समाधान नाही. मला वाटतं काळ ठरविले पण या वज्रमुठीचा उपयोग काही नाही. त्याला अगोदरच तडे गेलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राची जनता फक्त त्याच्या लक्ष देत नाही. राज्यातली जनता त्याकडे कुठे गांभीर्याने पाहत नाही हे वास्तव आहे.